लोकसंगीताचा एक आक्षेप असा असतो म्हणजे टीकाकारांकडनं की तिथे तालाला खूप महत्व असतं, त्याच्यामध्ये स्वर कमी असेल लय कमी असेल पण ताल कारण दिलखेचक असतो लोकांना पटकन, तर ते कुठे तुला त्याची कमतरता वाटते का? नंबर एक. आणि नंबर दोन, चित्रपट संगीतामध्ये प्रसंग असा आहे मला इथे अमुक अमुक नाचणारे असं असं गाणं हवंय, तत्वज्ञान नको, असं सरळ स्वच्छ व्यवहार असतो सगळा, शब्द नंतर येतात आधी म्हणजे त्या पद्धतीनं, तर मग तुला कशी रचना करावी? म्हणजे तू आधी गाणे बनवलेलं आहेस आणि त्याप्रमाणे मग प्रसंग मग कविता तशी बनली का? कारण लोकसंगीतावर आधारित असेल तर तुला कविता तुझ्या पद्धतीने मिळणार नाही तशी, म्हणजे कसं ऍडजस्ट होतं, कसं जमत आहे? टू वे, बोथ वेज, खूप त्याला फ्लुइड ठेवावं लागतं. सपोज तार बिजली से पतले हमारे पिया ही एक लाईन त्यांच्याच कवितेतनं घेतलेली आहे. आता ते पुढे काय गातात की ओरी भौजी बता ओरी सासू बता, आणि ते घरातल्याच प्रॉब्लेम्सबद्दल डिस्कस करतात. तर आमच्या लिरिसिस्टनी लेट्स से तार बिजली से पतले हमारे पिया सुख के हो गए छुहारे पिया बेचारे पिया वगैरे, आणि पुढे जाऊन त्यांनी पॉलिटिकल थोडंसं वगैरे लिहिलं आहे. तर फर्स्ट लाईन वॉज टेकन फ्रॉम देअर, देन इट वॉज कम्पोज्ड. समटाईम्स द ट्यून इज ऑलरेडी देअर. ओ वुमनिया, जसं ओ वुमनिया माझ्या डोक्यात ऑलरेडी होतं, तर ओ वुमनिया ओ वुमनिया हे एवढं होतं, आणि मग लिरिसिस्टनी आधी लिहिलं पुढचं. अँड देन आय देन वेन यू रोड मांगे जो बाबुना प्रेम निसनिया, देन म्हटलं हां मांगे जो बाबुना, तर ते ॲक्च्युली मांगे जो बाबुना प्रेम निस असं होत होतं. तर मग त्याला फिलअप द ब्लँकसाठी आय एम जस्ट टेलिंग यू की मेंटल एक्सरसाइज अशी असेल की मांगे जो बाबुना तटंग टंग थ्री बीट्स आहे कवर्ड इन दॅट ना, तर ते मग तिथे मग तसं तुम्ही मीटर आपल्या लिरिसिस्ट बरोबर ॲडजस्ट करू शकता. सो इट वर्क्स बोथ वेज. आणि फोक म्युझिकमध्ये तुम्ही ताल विचारत होता, आय थिंक इट्स सो फ्री हेडेड की कुठे कुठे एकदम कडक असतं, पण त्यांना ते कडक करून करून आलेलं असतं. त्यांना माहिती नसतं की ते कुठला टाईम सिग्नेचर वाजवतात ते किंवा किती बीट्स नंतर कसं, त्यांना फक्त माहिती आहे अच्छा अभी ठेका चेंज करो तो ये किया फिर अभी पिकअप लो, तर म्हणजे त्यांना खूप वरती वरती असं माहिती असतं, त्यामुळे ते कडकनेस येतो ना तो खूप अनटेम्ड असतो.